मी जे बोललो ती वस्तुस्थिती आहे. मुळामध्ये हे जे मौजे साक्रीआगर तालुका गुहागर आणि रत्नागिरी जिल्ह्यातली एक मच्छीमारांची एक जेटी आहे. 2011-12 त्याला मान्यता मिळाली, 2013 पूर्णपणे वर्कआउट मिळाली, परंतु अद्यापपर्यंत ते काम पूर्ण झालं नाही. केवळ 2,96,00,000 रुपयाचं त्यावेळचं अंदाजपत्रक होतं, परंतु अधिकाऱ्यांच्या सातत्याच्या नकारात्मक भूमिकेमुळं ते काम अद्यापपर्यंत पूर्ण होऊ शकलं नाही, सुरू देखील होऊ शकलं नाही. याच्याकरता आपण 2019 तत्कालीन मत्स्यविकास मंत्री महादेवजी जानकर यांच्याकडे देखील बैठका वारंवार घेतल्या. अधिकाऱ्यांशी अनेक वेळेला समजावणीच्या सगळे प्रकार लोकांना न्याय मिळावा म्हणून केले. शेवटचा उपाय म्हणून माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये 7 जुलै 2021 रोजी बैठक देखील लावली. तिथे अतिशय सकारात्मक निर्णय झाले, सर्व वरिष्ठ अधिकारी होते, परंतु त्यांनी त्यानंतर आज सगळ्यात प्रत्यक्षपणे कामाला सुरुवात होईल अशी कुठलीही कृती केलेली नाही. आणि म्हणून शेवटचा उपाय म्हणून ही लक्षवेधीच्या माध्यमातून मी सभागृहासमोर आज आलो. आणि म्हणून सभागृहामध्ये सुद्धा अधिकाऱ्यांनी खरं उत्तर देण्याच्याऐवजी आपला म्हणजे आपली कामापासून काम चुकार किती आहोत हे दिसू नये म्हणून जे उत्तर दिलं ते मंत्री सातत्यानं मला सांगत होते. परंतु माझा प्रत्यक्ष अनुभव आणि दिलेलं उत्तर याचा कुठेही मेळ बसत नव्हता, म्हणून मंत्री महोदय सभागृहाची दिशाभूल करतायत असं मी विधान केलं. मी नाव घेतलं ना सभागृहामध्ये, सभागृहामध्ये मत्स्य विकास कमिशनर आयुक्त जे आहेत अतुल पाटणे यांनी हे विधान केलं की अजित पवारांनी जरी मी सांगितलं तरी मी काम करणार नाही. हे मला ज्या दिवशी 7 जुलै 2021 रोजी बैठक झाली त्याच वेळेला मला ते ग्राउंडला दरवाज्यावर भेटले, तिथं त्यांनी ते मला विधान केलं आणि त्यांचं विधान ते आज तंतोतंत पाळतायत म्हणून मी ते नाव घेतलं. नाही, असलम शेख मंत्री महोदय असलम शेख आणि माझी बाचाबाची नाही, तर असलम शेखना आजही अधिकारी कशा पद्धतीनं या ठिकाणी दिशाभूल करून त्यांना असत्य माहिती पुरवत आहेत आणि माझ्याकडे असलेली सत्य माहिती काय आहे हे मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु आता तात्काळ माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी या आज उद्या एवढ्यातच ते बैठक घेतील आणि हा जो प्रश्न गेले कित्येक वर्ष मच्छीमारांचा अनिर्णित आहे गेले 12 वर्ष त्याला नक्की न्याय मिळेल, त्यामुळे मी समाधानी झालेलो आहे. भगवद गीता ये हमारा धर्म ग्रंथ है और हमारा धर्म ग्रंथ और अगर सभी सीखते हैं सभी को उसका ज्ञान प्राप्त होता है और पूरे वर्ल्ड में भगवान गीता के ग्रंथ पे वहाँ रिसर्च किया जा रहा है और सब पूरा वर्ल्ड में भगवद गीता ये जो हमारा धर्म ग्रंथ है वो एक आदर्श और खूब बहुत बड़ी नीति के का तौर पे उसके देखा जाता है और अगर वो सब सीखते हैं तो मुझे आनंद होगा. स्कूल के सिलेबस में किया जाए जबकि अगर आज एक धर्म को इजाजत दी गई तो बाकी धर्म के भी जो लोग हैं वो भी मांग कर सकते हैं, जबकि हम संविधान के हिसाब से स्कूल सिलेबस होता है. आपको क्या लगता है कि अपना देश भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने जो अपने अब हमें घटना दी है वो घटना के तहत चलता है. सभी धर्मों का, सभी जाति का, सभी लोगों का, सभी समुदाय का आदर करना हमारा फर्ज बनता है. तो उसका स्टडी करके उसके बारे में निर्णय हो जाएगा, लेकिन भगवद गीता पढ़ना, भगवद गीता समझना, भगवद गीता समझाना ये सब्जेक्ट ठीक है. जादव साहब दूसरा सवाल ये है कि अधिकारी क्या महाराष्ट्र सरकार में एक घोड़ा बने हुए हैं, लगातार इस तरीके की चीज आती रहती है. आप भी तत्कालिका अध्यक्ष होते हैं, कई बार विधायकों के उनके सामने आते हैं, मंत्री तक को जिस तरीके से आप कह रहे हैं कि वो लोग दिशा भूल करते हैं, तो अधिकारी कहीं ना कहीं महाराष्ट्र सरकार के लिए एक सरदर्द बने हुए हैं क्या? मैं इसके बारे में एक नम्रता से निवेदन करना चाहता हूँ.
कि हमारे लोकतंत्र में जनता ने लोक प्रतिनिधियों का अधिकार क्या है और प्रशासकीय अधिकारियों का अधिकार क्या है ये समझाना चाहिए, समझना चाहिए। हर एक जो हमारा नागरिक होता है तो वो लोक प्रतिनिधि से अपेक्षा रखता है, हर एक बारे में, हर एक अड़चन में, हर एक प्रश्न में वो लोक प्रतिनिधि से उत्तर चाहता है, उत्तर मांगता है। लेकिन सभी उत्तर ये लोक प्रतिनिधि के पास होते नहीं है। वो लोक प्रतिनिधि पॉलिसी बनाते हैं और उसका एग्जीक्यूशन करना काम अधिकारियों का है। जब तक अधिकारियों को लोग जवाब ना पूछेंगे तब तक ये ऐसा ही चलता रहेगा। और इसके लिए लोकतंत्र में जो अभी कार्यकारी अधिकारी होते हैं, प्रशासनिक अधिकारी होते हैं, वो अधिकारियों को जितना लोक प्रतिनिधियों को जवाबदार धरा जाता है उतना ही उनको धरना चाहिए, पकड़ना चाहिए, तो ही इसमें सुधार होगा। नहीं तो दिन पर दिन प्रशासकीय अधिकारी ऐसे ही काम करते रहेंगे। मला असं वाटत नाही, कारण आदित्यजी ठाकरे हे जे आमचे पर्यटन आणि पर्यावरण विकास मंत्री आहेत ते आमचे नेते देखील आहेत, परंतु अतिशय सरदयी नेते ते आहेत। आणि सरदयी नेते असल्यामुळं केवळ मतदारसंघापुरेसं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं कुठल्याही घटकाला न्याय हवा असेल, त्याच्यावर अन्याय होत असेल किंवा त्याच्या काही व्यथा असतील तर माझी खात्री आहे की आदित्यजी ठाकरे त्या व्यथा निश्चितपणे समजून घेत असतील आणि त्या प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करतील, हा माझा विश्वास आहे। असं आहे की मला माहीत नाही की कोस्टल रोडची आत्ता परिस्थिती काय आहे, त्याचं डिझाईन काय आहे, तो रोड कसा गेलेला आहे, निश्चितपणे मच्छीमार लोकांच्या वस्तीवर काय त्याचा परिणाम होतो आहे ही वस्तुस्थिती मला माहीत नाही। परंतु ती जी काही वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती सरकारच्या निदर्शनात आणून दिली गेली असेल किंवा दिली जाईल, त्यावेळेला सरकारला निश्चितपणे अशा पद्धतीनं कुठल्याही नागरिकाला वाऱ्यावर सोडता येणार नाही किंवा ते सोडणार नाही त्याची व्यवस्था निश्चितपणे सरकारने केलेली असावी। मात्र त्या मच्छीमारांपर्यंत ती केलेली व्यवस्था पोहोचली की नाही पोहोचली ती समजून घ्यावी लागेल।